जालना जिल्ह्यात आज रविवारी आणखी 8 संशयितांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून या रुग्णवाढीमुळे जिल्ह्याची एकूण संख्या आता 277 वर पोहोचली आहे. जालना जिल्ह्यात आज रविवारी आणखी 8 संशयितांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून या रुग्णवाढीमुळे जिल्ह्याची एकूण संख्या आता 227 वर पोहोचली आहे. आज रविवारी सकाळी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील रामनगर परिसरातील 1, नानक निवास 3, अलंकार टॉकीजवळील 1, रुक्मिणी नगर 1 आणि अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव इथल्या एकाचा समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. राहुल मुळे, SBN मराठी, जालना.